गेल्या 20 वर्षापासून या पुणेगाव कालव्याचा जो पाण्याचा प्रश्न होता तो कुठंतरी 2 वर्षापासून पाणी यायचा मार्ग त्याचा चालू झाला. त्याच्यातही त्या कर्मचाऱ्यांच्या चुकीचं नियोजन, जे पुढे तोंडाला म्हणजे त्याची साफसफाई झाली पाहिजे, इथून पुढे 2 किलोमीटर पाठ याची साफसफाई बिलकुल नाही आणि पुणेगाववरून 50 पीसेस पाणी सोडलं. त्या पाण्याचा दाब इतका आहे की त्या पुढे जाऊन त्या जे झाडं आहे बघा, इथं झाडं दिसतं मध्ये, या झाडांच्या मध्ये जर त्याला पाण्याचा दाब तयार झाल्याच्या नंतर फूग वाढवतो आणि इकडे येऊन पाणी फुटत, म्हणजे पाठ फुटून गेला, दोनदा फुटला. मागच्या वर्षी इथं 200 फूट अंतरावर फुटला होता, आता या वर्षी इथं फुटला नदीला खेटून. तर या कर्मचाऱ्यांचं पूर्णपणे चुकीचं नियोजन, यांनी 20 वर्षापासून आम्हाला इथं विटी धरलं, 20 वर्ष मग कुठलंही पाणी येत नव्हतं, 2 वर्षापासून पाणी पूर पाणी यायला लागलं, त्याच्यात पण यांचं नियोजन नाही, साफसफाई नाही, त्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे इथं पाण्याचा आज पाठ फुटून गेला आणि 2 दिवसापासून पाठ फुटून त्याच्यावर कुठलंही त्यांनी अजून नियोजन केलेलं नाही. मागच्या वर्षी आमच्या भाऊ आहे त्यांचा पाठ फुट त्यांच्या वावराजवळ पाठ फुटला, त्यांचे भरपूर नुकसान झालेले वावरांची, तर ह्या वर्षी आमच्या वावरात पाठ फुटलेलं आहे, त्याची आठवणात नुकसान झालेली आहे, तर याची काहीतरी दखल घ्यावी.